श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांच्या पावनभूमीत आढळगावमध्ये S9 चॅनलच्या टीमने भेट दिली असता गावातील नागरिकांच्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असता लोकांनी गावामध्ये एकच वादा बबन दादा असा नारा दिलाय. आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात गावात मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. गावामध्ये संविधान सभागृहासाठी 20 लाखांचा निधी मिळाला, तसेच महत्वाच्या स्मशानभूमीसाठी निधी दिला असून वाड्यावस्त्यांवर रस्त्यांसाठीही निधी दिलाय. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतून महिलांना चांगला फायदा झाला, त्यामुळे आढळगावमध्ये एकच वादा फिरसे पाचपुते दादा असं म्हणत पाचपुते कुटुंबातून जो कोणी उमेदवार असेल त्याच्या मागे आढळगावकर उभे राहतील असं नागरिकांनी म्हटलंय. संतोष सदाशिव सोनवणे, मी राहणार आढळगावचा. आमच्या गावामध्ये बबनदादा पाचपुते यांनी भरीव असा निधी दिला आहे. आम्हाला संविधान सभागृह दिलं मागासवर्गीयांसाठी, त्याचबरोबर सगळ्यात जास्त भरीव निधी म्हणजे आमचं महत्त्वाचं आढळगावमध्ये स्मशानभूमीसाठी 15 लाख रुपये दिले, त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिरासाठी 15 लाख रुपये दिले, त्यानंतर रस्ते, लाईट, स्ट्रीट लाईटीसाठीसुद्धा भरीव निधी दादांनी दिलेला आहे. वडगाव, आढळगाव ते वडगाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये बसून दादांनी ते एक चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे दादांना इथून पुढं आम्ही दादांच्या पाठीमागं उभा राहणार आहोत. 548 संदर्भात दादांनी पाठपुरावा केलेला आहे आणि हा निधी खरा तर म्हणजे दादांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला मिळालेला आहे. 548 त्यांची कुणालाही उमेदवारी मिळाली बबनदादा पाचपुते यांच्या घरातून तरी आम्ही त्यांचं काम करणार. त्या बाबतीत बोलायचं झालं तर महिलांच्या वतीने चांगलं सक्रिय वातावरण दादांच्या बद्दल आहे, कारण की महिलांना 1500 रुपये देऊन स्वतः म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिल्यासारखंच एक झालेलं आहे. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.